हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी. अर्ज भरण्यासाठी 2 दिवस उरले असतानाही महायुतीच्या यवतमाळ वाशिमच्या उमेदवार ठरेंना, भावना गवळींना तिकिटाची धाकधूक. संजय राठोडांना तातडीनं मुंबईला बोलावलं. नाशिकची जागा शिवसेनेस लढणार. वर्षावरील बैठकीनंतर हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. तर 5 ते 6 जागांवर महायुतीत चर्चा सुरू. हेमंत गोडसेंची माहिती. हेमंत गोडसेंची 3 माणसं माझ्याकडे आली होती, आम्हाला पदरात घ्या म्हणाली. ठाकरेगडाच्या सुधाकर बडगुजर यांचा गौप्यस्फोट. शिंदेच्या विद्यमान खासदारांवरच तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ. ठाकरेगडाच्या वैभव नाईकांची टीका. खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार? दबाव तंत्रावर नाईकांचा सवाल. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढणार, भाजप जागा सोडणार नाही, नारायण राणेंचं वक्तव्य. तर पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणारही, नारायण राणेंकडून स्पष्ट. वंचितची लोकसभेची 3री यादी जाहीर. पुण्यात वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी. पुण्यात तिहेरी लढत होणार. सांगलीच्या जागेवरचा तिढा वाढला. सांगलीचा निर्णय होईपर्यंत राज्य प्रचार समितीच्या बैठकीत अनुपस्थित राहणार आमदार विश्वजित कदम यांचं नाना पटोलेंना पत्र. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर जारी. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा. केजरीवाल अटकेत असताना आपला मुठ्ठा दिला असा. खासदार संजय सिंहांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. कथित मनी लॉन्ड्रिंगच्या रूपात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा. भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर. पक्षात न आलास अटक करण्याचीही धमकी. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी.